नमस्कार, मी तन्मयी मेंदळे। दिदमा न्यूज मध्ये आपले स्वागत। आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो खास पुणे आणि पिंपरीतली वित्तम बातमी। एक नजर हेडलाइन्स वर। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आळंदीत येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा पुरवण्यासाठी पालिका प्रशासन आणि अन्य विभागात लगबग सुरू आहे। आळंदी पालिकेच्या वतीने सध्या राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून शहरातील प्रमुख प्रदक्षिणा मार्गावर विद्युत दिवे नव्याने उभारण्याचे काम सुरू आहे। शौचालये, दर्शनबारी, घाट परिसर आणि शहराबाहेर ही उभी केली आहे। आळंदीतील चाकण चौक आणि एसटी बस स्थानक बहुमजली सुलभ शौचालय वारकऱ्यांसाठी सज्ज आहे। सोबतच पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले असून जागोजागी CCTV यंत्रणा बसवण्यात आली आहे। तर आळंदीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। कार्तिकी यात्रा या आळंदी की सबसे बड़ी यात्रा रहती है। पूरे महाराष्ट्र में, महाराष्ट्र तथा बाहर के राज्यों से यहाँ करीबन 5 से 6 लाख यात्री वारकरी लोग आते हैं। उसी तरह से पुलिस और प्रशासन पूरी तैयारी में है, पूरे सज्ज है। इसमें बाहर से हमने जो बंदोबस्त मंगाया है उसमें 800 पुलिस कर्मचारी हैं, 200 करीबन पुलिस ऑफिसर हैं तथा SRPF के 2 प्लाटून हैं, NDRF के जो 2 प्लाटून हैं और BDDS जो उनकी 2 टीम है वो ही 24 घंटा पूरी देख रेख में रहेगी। उसके सिवा 250 CCTV कैमरे लगाए जाने वाले हैं। उसमें नगर पालिका के हैं, पुलिस के हैं और मंदिर का जो ट्रस्ट है उन्होंने ही लगाया है। इसी तरह ट्रैफिक में क्या बदलाव रहेगा सर? ट्रैफिक का बदलाव जो है पूरी यात्री वारकरी जो लोग आते हैं आळंदी में तो पूरा ट्रैफिक जो अंदर आने वाला है वो पूरा बंद किया जाता है। जो दिंडीकरी रहते हैं उनके जो वाहन रहते हैं उनको पास दिया जाता है, वही वाहन वो अंदर छोड़ दिए जाते हैं। और ट्रैफिक का बोलना रहेगा तो जो मरकड़ रोड है लोनिकन से जो मरकड़ की तरफ जो ट्रैफिक आती है पूना की तरफ तो धानोरे जो जंक्शन है TCS कंपनी का वहाँ से डाइवर्ट करके वो पूना की तरफ दिघी से उधर से पूना की तरफ जाता है। मीर भूमकर है, मैं चीफ ऑफिसर आळंदी म्युनिसिपल काउंसिल। कार्तिकी यात्रा 2019 की तैयारी नगर पालिका की अब तक लगातार फाइनल हो चुकी है। 3 मुख्य काम नगर पालिका करती है, स्वच्छता, पानी पुरवठा और आपत्ति व्यवस्थापन और लाइट व्यवस्था। इन चारों कामों के लिए नगर पालिका ने अपनी अपनी टीम और विविध प्रशासन आळंदी नगर पालिका को मदद करती है, वो सारी टीम अब सज्ज हो गई है और काम अंतिम टप्पे पे है। दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली। या घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेत संत नामदेव महाराजांचे 17वे वंशज सोपान महाराज नामदास यांचं अपघाती निधन झालं आहे। दरम्यान जखमींवर हडपसरमधील नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। दरवर्षी आळंदी येथे पार पडणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्याला पंढरपूरवरून संत नामदेव महाराजांची पालखी असते। या पालखीत सुमारे 2000 वारकरी सहभागी होतात। यावर्षी देखील ही पालखी सासवडवरून पुणे येथे मुक्कामी निघाली होती। नामदेव महाराज यांची पालखी दिवे घाटातून पुढे निघून गेली होती, त्याचवेळी उतारावरून येणारा JCP दिंडीत घुसला। या घटनेत 15 ते 20 वारकऱ्यांना गंभीर दुखापत झाली। ही घटना घडल्याची माहिती बंडादात्या कराडकर यांनी दिली आहे। पुणे मुंबई लोहमार्गावर मंकी हिल ते नागनाथ पॉइंट दरम्यान असलेल्या रेल्वे पुलाचे काम 24 तासात युद्ध पातळीवर गेल्या 1.5 महिन्यापासून सुरू करण्यात आले आहे। हे काम 15 जानेवारीपर्यंत पूर्ण होऊन या मार्गावरील बंद असलेल्या रेल्वेगाड्या पुन्हा वेळेनुसार धावतील। मंकी हिल ते नागनाथ पॉइंट दरम्यान असलेल्या बोगद्यानंतर
A25 117 किलोमीटर येथे जुना रेल्वे ब्रिज आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक झाल्याने आजूबाजूला असलेल्या उंच डोंगरावरून कोसळणारे पाणी आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी, त्यामुळे ब्रिजच्या पुण्याकडील भाग खचत गेला. आणि ही बाब रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास घेताच कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने लोहमार्गावरील वाहतूक बंद केली आणि काही तज्ज्ञांच्या बैठका घेऊन कशा प्रकारे शाश्वत काम करता येईल ते ठरवून लगेचच 3 ऑक्टोबरला या कामाची सुरुवात केली. या कामासाठी किमान 10 कोटी खर्च रुपये येणार असून 15 जानेवारीपर्यंत या रेल्वे पुलाचे काम पूर्ण होईल. या कामामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या मिडल आणि डाऊन लाईनवरून सध्या सुरू आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीने देखील उमेदवारी अर्ज भरल्याने भाजपाची डोकेदुखी वाढल्याचं दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील महापौर राहुल जाधव यांचा कार्यकाल संपल्यामुळे येत्या शुक्रवारी महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होणार आहे. यासाठी भारतीय जनता पक्षाकडून महापौर पदासाठी ज्येष्ठ समाजसेविका माई ढोरे तर उपमहापौर पदासाठी क्रीडा समितीचे सभासद तुषार हिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर आव्हान म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महापौर पदासाठी नगरसेविका स्वाती उर्फ माई काटे तर उपमहापौर पदासाठी नगरसेवक राजू बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप हे नाराज दिसले. आमदार जगताप आणि सभागृह नेता एकनाथ पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची पाहायला दिसली आहे. दोघांनी ही एका खोलीत जाऊन चर्चा केली हे सर्व चित्र पत्रकारांसमोर घडले. दरम्यान उपमहापौरपदी तुषार हिंगे यांचं नाव चर्चेत नसतानाही उपमहापौरपदी लॉटरी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. अशी 100% परिस्थिती नाही की खरं आम्ही विरोधी पक्षाकडून कोण येते कोण नाही याचा सगळ्या निश्चित सातत्याने विचार करतो. प्रदेश नेतृत्वाने ऑलरेडी शहराध्यक्ष आणि आमदार आणि खासदारांशी बोलून निर्णय केलेला होता. फक्त आपण बैठक चालू असल्यामुळे थोडासा डिले झाला. जास्तीत जास्त नगरसेवकाला संधी मिळावा अशा पद्धतीचा निर्णय पार्टी पुढच्या काळामध्ये घेऊ शकते. पिंपरी किंवा भोसरी अशा पद्धतीचं नाही. महापौर जो होतो तो पिंपरी चिंचवड शहराचा होतो आणि जास्तीत जास्त कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे अशाच पद्धतीचा पार्टीचा प्रयत्न. महापौर सभागृहाची माहिती आहे आणि पुढच्या काळामध्ये सभागृहामध्ये भारतीय जनता पार्टीची प्रतिमा उंचावण्याचं काम निश्चितच त्या करू शकतील. असं काय करायचं म्हटलं तर आमच्या दोघांपैकी एकानं करावं लागणार आणि आम्ही असं करणार नाहीये. आम्ही बीजेपीत सुखी आहे आणि शेवटपर्यंत बीजेपीतच सुखी राहू. म्हणजे अशी कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकाची धारणा पक्ष सोडून जाण्याची नाहीये. आत्ताही नाहीये आणि भविष्यातही राहणार नाहीये. आम्ही निवडणूक कशी लढलो मला वाटतं सगळ्या पत्रकार बांधवांना माहिती आहे. त्याच्यामुळे खरंच आव्हान आहे का तुम्ही सांगा. सर्व विरुद्ध आम्ही होतो. अशा परिस्थितीत आम्ही एवढी इजीन आमच्या नगरसेवकन कार्यकर्त्यांच्या जीवन पक्षाच्या जीवन निवडणूक लढलो होतो आणि कसल्याही प्रकारची वेगळी प्रॅक्टिस न करता प्रचंड मतानं आम्ही निवडून आलो. तुम्ही जर आता मी प्रेसमध्ये वाचतोय की आपलं मताधिक्य कमी झाले होते. मागच्या वेळेस मला 1.25 लाख मतं पडली होती. यावेळेस 1.5 लाख मतं पडली. मागच्या वेळेस विरोधकांना सगळे मिळून 1.5 लाख मतं होती. आता ते 1,20,000 आले तर कसा त्यांचा जानादार वाढला आणि आमचा कसा कमी झाला तुम्हीच सांगा बरं. हा 1-to-1 फाईट झाल्यामुळे ते सगळी एक घट्ट होऊन तसे हे झाले. महेश दादा मागच्या वेळेस मग 16,000 आले ते आता 80,000 आले. हे अतिशय नियमावलीमध्ये बसणारी पार्टी आहे. अतिशय स्ट्रिक असं काम करण्याची त्यांची पद्धत आहे. शिस्त पद्धतीने काम चाललेलं असतं आणि हे आम्हाला खूप आवडलेलं आहे. आता खरं तर ही जी जबाबदारी एक ज्येष्ठ महिला म्हणून एक सिनियर महिला म्हणून ही जबाबदारी ही माझ्यावर आता सोपवण्यात आलेली. खरं तर मी यामागे श्रेय देते कार्यसम्राट आमदार आमचे लक्ष्मणभाऊ, त्याचप्रमाणे आमचे महेश लांडगे, आमचे पक्षनेते एकनाथ पवार, आमच्या उमाताई खाडेसाहेब, पटवर्धन साहेब, हे आपले चेअरमन मडिगिरी साहेब, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहिती आहे की एक खूप देशाला गरज होती अशी एक व्यक्ती पंतप्रधान म्हणून ही देशाला लाभलेली आहे आणि त्यांच्याच बराबरीने काम करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. आणि ही साखळी एवढी भक्कम आहे. भाऊंनी आता सांगितलं मी काय लई लांब जात नाही पण ती साखळी वाढायचा तोडायचा प्रयत्न केला. ह्यावेळेस तुम्ही ज्या पक्षाचं नाव घेतलं त्यांनी, मी नाव नाही घेणार कारण मी नाव घेतलं तर मी छोटी अजून, पण ही साखळी एवढी भक्कम आहे तर ती कधी तुटणारी नाही. जोपर्यंत आमच्या ह्याच्यात आम्ही आहोत काम करण्याच्या ताकदीने आरोग्याने तोपर्यंत आम्ही ह्या पक्षामध्येच राहणार आहोत.
ह्या पक्षाची भरभराट कशी होईल, कुठेतरी कुणीतरी काहीतरी येऊन कुठे काहीतरी करतय आणि पुनर्जन्म घ्यायला पाते, तो पुनर्जन्म कधीही वाहून देणार नाही, यासाठी मी प्रयत्नशील राहील. ग्राहकांना डिजिटल कंटेंट निर्माण करण्याची, त्यांच्या व्यवस्थापनाची व तो जतन करण्याची क्षमता देण्यासाठी वेस्टर्न डिजिटल कॉर्पोरेशनने आपल्या सनडिस्क अल्ट्रा ड्युअल ड्राईव्ह M30 तसेच सनडिस्क अल्ट्रा ड्युअल ड्राईव्ह SB Type C या नवीन आवृत्तीचे प्रदर्शन पुण्यात केले आहे. फ्लॅश ड्राईव्हसोबत दोन कनेक्टर्स येतात. अनुभवावर लक्ष केंद्रित करून नवोन्मेषाकारी उत्पादने आणण्यात वेस्टर्न डिजिटल आघाडीच्या स्थानी आहे. भारतासारख्या वेगवान बाजारपेठेत ग्राहकांच्या बदलत्या गरजांची पूर्तता करणाऱ्या सोल्युशन्सची विस्तृत श्रेणी आम्ही पुरवत राहू. ग्राहकांना परवडण्याजोग्या किमतीत सुलभ, वेगवान आणि ऑन द गो स्टोरेज सोल्युशन्स पुरवण्यासाठी आम्ही सॅनडिस्क मोबाईल सोल्युशन्सची श्रेणी विस्तारत आहोत. महाराष्ट्र ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. ग्राहकांचे आयुष्य सोपे करण्यासाठी त्यांना अनोखे तंत्रज्ञान तसेच नवोन्मेषाकारी उत्पादने पुरवणे आम्ही कायम ठेवू, असे मत वेस्टर्न डिजिटल इंडियन चॅनल विक्री विभागाचे संचालक खालिद वानी यांनी केले. 21वं शतक हे नवीन टेक्नॉलॉजींनी भरपूर आहे. रोज एक नवीन वस्तू आपल्या मार्केटमध्ये दिसतीये. तर आता मोबाईल की पेन ड्राईव्ह हे एक नवीन मार्केटमध्ये वस्तू येते, ती तरुणांसाठी खुशखबर आहे. तर जाणून घेऊया नेमकं मोबाईल की पेन ड्राईव्ह काय आहे. मोबाईल की पेन ड्राईव्ह ही क्या नई चीज है. सो मोबाईल की पेन ड्राईव्ह, जैसे आपने कहा कि नई टेक्नोलॉजी के बारे में आपने अपने दर्शकों को कहा, मोबाईल की पेन ड्राईव्ह सिंपली एक प्रोडक्ट है जिससे आप अपने मोबाईल फोन में ज़्यादा से ज़्यादा स्टोरेज कैपेसिटी बढ़ा सकते हैं. आज की डेट में आप देखें, मोबाइल फ़ोन स्मार्टफोन्स जैसे चल रहे हैं, जो आपको मोबाइल फ़ोन स्मार्टफोन्स में कैमरा का रेजोल्यूशन आता है, कंज्यूमर बहुत कंटेंट क्रिएट करता है. और मेरी तरह हज़ारों ऐसे कंज्यूमर्स बाहर होंगे जो एक वीडियो ले रहे हैं, ऑल ऑफ अ सडन कैमरा में आता है कि भाई आपका स्टोरेज फुल हो गया. तो मोबाइल की पेन ड्राइव जो प्रोडक्ट है वो आप अपने फ़ोन्स में लगा के अपने फ़ोन्स की कैपेसिटी 16 GB से लेके 256 GB तक आप इंक्रीज़ कर सकते हैं. ये एक सिंपल प्रोडक्ट है जो हम कंज्यूमर्स के सामने रखा है. ये दोनों एंड्रॉयड फ़ोन और आईफोन के लिए आप यूज़ कर सकते हैं. आपके करीबी रिटेलर्स सब में अवेलेबल है. और सबसे अच्छी बात यह है कि आजकल इस पे हम एक गोल्ड कॉइन प्रमोशन भी चला रहे हैं जिसमें कंज्यूमर्स हर दिन 5 ग्राम गोल्ड कॉइन जीत सकते हैं रुपए से. जी, क्या अपील करना चाहते हैं सर आपके प्रोडक्ट के बारे में. अब प्रोडक्ट के बारे में अपील क्या करूँ, मैं ये कहना चाहता हूँ कंज्यूमर से कि वेस्टर्न डिजिटल एज अ कंपनी जो है, वेस्टर्न डिजिटल एज अ कंपनी का हमेशा ये थॉट प्रोसेस रहता है कि हम अपने कंज्यूमर्स के सामने नई टेक्नोलॉजी लाएं, अपने कंज्यूमर्स का डेटा, उनकी जो मेमोरीज़ हैं जो क्रिएट करते हैं, वो कैप्चर करने में आपकी मदद करें और आपका डेटा सिक्योर रखने में आपकी मदद करें. तो हमारे जो प्रोडक्ट्स हैं खाली पेन ड्राइव तक सीमित नहीं हैं. हमारे प्रोडक्ट्स आप देखें, माइक्रो SD से लेके हार्ड ड्राइव से लेके आप जितने कंज्यूमर्स देख लें, कहीं ना कहीं हम बिलीव करते हैं कि किसी न किसी एस्पेक्ट में, किसी न किसी रीज़न में कंज्यूमर्स की लाइफ को टच करता है. और हमारे प्रोडक्ट्स आपको हर जगह अवेलेबल मिलेंगे, रिटेलर्स में. सो कंटिन्यू यूजिंग आवर प्रोडक्ट्स. थैंक यू वेरी मच फॉर इंटरेस्टिंग अस विद योर प्रोडक्ट्स. अप्रिशिएट दैट. यंदा 67वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2019 या 5 दिवसादरम्यान मुकुंदनगर येथील महाराष्ट्रीय मंडळ क्रीडा संकुल येथे होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यंदाच्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात तब्बल 29 कलाकार आपली कला सादर करतील. देशभरातील दिग्गज कलाकारांबरोबर युवा पिढीतील कलाकार, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार याबरोबर परदेशी कलाकाराचाही समावेश असल्याची माहिती श्रीनिवास जोशी यांनी दिली आहे. त्यावेळेला सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव पुण्यात कुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या क्रीडा संकुलात 11 ते 15 डिसेंबर 2019 साजरा होणार आहे. 11 तारखेला सुरुवात करतील गिरीश संतगिरी आपल्या गायनाने. यावर्षी त्यांच्या वडिलांचे ज्येष्ठ गुरु बंधू सवाई गंधर्वांचे ज्येष्ठ शिष्य पंडित फिरोज दस्तूर यांची जन्मशताब्दी आहे.
तर त्यांचेच शिष्य आहे गिरीश संघरी नंतर कर्नाटक संगीताच्या प्रकारात वीणावादक जयंती कुंभरेश यांचं होईल. नंतर माणिक वर्मा पंडिता माणिक वर्मा यांच्या शिष्या सौ अर्चना कानेरे यांचं गायन होईल आणि सांगता सर्वज्ञात बासरीवादक पंडित हरी प्रसाद चौरसिया कडे. 12 तारखेला सुरुवात किराणा घराण्याचे एक गायक उस्ताद मस्तूर अली खान यांचे शिष्य संदीप भट्टाचार्य करतील सुरुवात गायन आहे. त्यानंतर झारखंडचे 2 बंधू आहेत मोर मुकुट केडिया आणि मनोज केडिया यांचे सतार आणि सरोद सहवादन सादर होईल. 12 वाजेपर्यंत परवानगी जेव्हा मागाईल तेव्हा आम्ही पत्र पाठवलेलं आहे. यावेळेला काहीतरी बातमी तुम्ही ऐकली असेल की ते काहीतरी त्यांना तांत्रिक काही आम्ही काही अधिकृत ऐकलं नाही पण आम्ही आमच्याशी संपर्क आमचा झाला तेव्हा ते जिल्हाधिकारी आणि खूप सकारात्मक आहेत काळजी घेऊ नका. आपण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा 160व्या वर्धापन दिनानिमित्त एअर मार्शल भूषण गोखले आणि माननीय श्रीकांत केळकर यांच्या हस्ते अभिवादन यात्रेचं उद्घाटन पार पडलंय. या कार्यक्रमासाठी 3000 विद्यार्थ्यांचा संच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने तयार केलेला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या 160व्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन यात्रा 2 वाजता रेणुका स्वरूप शाळेतून निघाली. अभिनव चौकातून बाजीराव रोडमार्गे लक्ष्मी रस्त्याने अलकाटॉकीज चौकातून टिळक रोड साहित्य परिषदमधून संस्था कार्यालय भावे हायस्कूल येथपर्यंत आली आहे. आपल्या माजी विद्यार्थिनी संघाकडून शगुन चौकात ह्या भव्य अभिवादन यात्रेचं स्वागत करण्यात आलं असून एकूण 3000 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि NCC पथक घोष पथक अशांचा यात समावेश होता. आणि आज या यशाबरोबर मी पुन्हा जोडला गेलेलो आहे. 160 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलं आहे त्यामुळे आमच्या सर्वांसाठी एक भाग्याचा आणि एक अभिमानाचा दिवस आहे. आम्हाला ऊर भरून आलेलं आहे की ज्या शिक्षकांच्या शिक्षणामुळे आम्ही आज एवढं शिखर गाठू शकलो. आता इतकी वर्ष चालू आहे संस्था इतकी वर्ष चांगली चालू आहे तर ही कोणाच्या तरी आशीर्वादाने कष्टाने चालू आहे आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या ध्येयाने चालू आहे शिस्तबद्ध चालू आहे. त्याचप्रमाणे ह्या अभिवादन यात्रेमध्ये भूषण एअर मार्शल गोखले आणि श्रीकांत केळकर यांनी उद्घाटन केले. एक नजर हेडलाईन्सवर. याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पण तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.